बनावट मृत्यू पत्राने जागा हड़प करण्याचा प्रयत्न करणाऱ्या नगरसेविकेचा पती एमडी शेख तसेच दोन वकिलांसह 11 जणांवर विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। होटगी रोडवरील डीआयसी ऑफिससमोरील जागेच्या मृत मालकाचं बनावट मृत्यूपत्र तयार करून ती हड़प करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नगरसेविकेचा पती दोन वकिलांसह 11 जणांवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। वसंत दिवटे, प्रभाग दिवटे, जुबेर उर्फ जिब्राइल आदम शेख, महबूब दाऊद साहब शेख अर्थात एमडी शेख, इरफान महबूब शेख सर्व राहणार रेल्वे लाइन फॉरेस्ट, त्याचप्रमाणे राज सुरेश इंगळे राहणार ढोरगल्ली, सादिक अकबर शेख, अर्जुन शिवराम रामगीर, अली हफीज मसूद, ॲडवोकेट पारसनाथ नारायणकर, ॲडवोकेट प्रकाश पिसे सर्वजण राहणार सोलापूर असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत। स्वाती रघुनंदन दहीहंडे सध्या राहणार रायचूर यांचे पती रघुनंदन व सासरे नरेंद्र दहीहंडे यांच्या मालकीची होडगी रोडवर जागा आहे। पती व सासरे दोघांचं निधन झालं असल्यानं हिंदू हक्क वारसा हक्काप्रमाणे ती जागा स्वाती दहीहंडे यांची आहे। असं असताना गुन्हा दाखल झालेल्या पहिल्या 6 जणांनी संगनमत करून बनावट मृत्यूपत्र तयार केलं। मृत्यूपत्र खरं आहे असं सरकारी कार्यालयात भासून जागा हडप करण्याचा प्रयत्न केला। चुलत सासू मंजू दहीहंडे यांना तसंच अन्य नातेवाईकांना शिवीगाळ आणि दमदाटी ते करीत होते। सासऱ्याच्या नावानं बनावट मृत्यूपत्र तयार करून त्यावर सादिक शेख व अर्जुन रामगीर यांनी सह्या केल्या तर अली मसूद याने बनावट नोटरी करून देणाऱ्या दोन्ही वकिलांना ओळख करून दिली अशी फिर्याद देण्यात आली आहे। अधिक तपास फौजदार मुलाणी हे करीत आहेत।